नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थकेअर तीन टप्प्यात, प्रीप्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे सिझेरियन झाल्यानंतर काय खायला हवं आणि काय खाऊ नये याबद्दल. बऱ्याच जणांचे प्रश्न होते की व्हाईल ब्रेस्ट फीडिंग करत असताना आईने काय खायला नको आहे आणि स्पेशली सी सेक्शन झाल्यानंतर काही लिमिटेशन्स आहेत का. तर या व्हिडिओतून तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सगळ्यात पहिले आपण बघूया सिझेरियन झाल्यानंतर तुम्ही काय खायचं नाही आहे त्याविषयी. तर काय खाऊ नये यामध्ये सहा गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे स्पायसी, ऑइली म्हणजे मसालेदार पदार्थ खायचे नाही आहेत, तेलकट पदार्थ खायचे नाही आहेत, जे पॅक्ड फूड आहेत ते खायचं नाही आहे, फ्रोझन म्हणजे जसं की समजा वाटाणे आहेत जे फ्रोझन करून ठेवलेले असतात तर ते तशा प्रकारे फ्रोझन पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. त्यानंतर गॅसी जे गॅस निर्माण करणारे पदार्थ आहेत, भाज्या वगैरे, तर ते खायचं नाही आहे, जसं की कोबी आहे, फ्लॉवर आहे. आणि जे ॲसिडिटी निर्माण करणारे ॲसिडिक आहेत, सायट्रस फ्रुट्स ज्याच्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो, तर अशा प्रकारे सायट्रस फ्रुट्स म्हणजे संत्री, मोसंबी तुम्ही साधारण पहिले 2-3 महिने खायचं नाही आहे. आणि जे खाऊ नये हे फक्त सुरुवातीचे 2-3 महिने फॉलो करायचं आहे. त्यानंतर अजून काय खायचं नाही आहे, जसं आता सांगितलं सायट्रस फ्रुट्स, मोसंबी, संत्री, जे आंबट आहेत जेणेकरून ज्यामुळे तुमची जर ॲसिडिटी वाढू शकते असे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. त्यानंतर राजमा, छोले, वाटाणे जे गॅस क्रिएट करू शकतात, कारण आफ्टर डिलिव्हरी ऑलरेडी गॅसेसचा त्रास होत असतो आणि त्यात जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करत असता सो असे पदार्थ खाल्ल्यावर तुम्हाला गॅसेस झाल्यावर बाळालासुद्धा गॅसेस जास्त प्रमाणात होऊ शकतात, त्यामुळे हे पदार्थ देखील टाळा. त्यानंतर जे थंड पदार्थ म्हणजे थंड आईस्क्रीम वगैरे ह्या गोष्टीसुद्धा टाळा. त्यानंतर आपल्याकडे ज्या गोष्टी वातड आहेत असं म्हटलं जातं, जसं की वांगी, गवार, तर साधारणतः 6 महिना ॲटलिस्ट तुम्ही ह्या भाज्या टाळा. तर हे झालं आफ्टर सिझेरियन काय खाऊ नये याबद्दल. आता तुम्ही काय खाऊ शकता त्याविषयी सांगते, काय खायला हवं ते पाहूया. सगळ्यात पहिलं आहे प्रोटीन रिच फूड. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ज्या मसल्स वीक झालेल्या असतात डिलिव्हरीमध्ये, तर त्या रिपेअर करण्याचं काम प्रोटीन करतं. त्यामध्ये तुम्ही डाळींमध्ये स्पेशली मूग डाळीचा समावेश करा. सुरुवात करताना फक्त मूग डाळ खा, म्हणजे जर वरण खाते तर ते मूग डाळीचंच खा, बाकी इतर डाळी हळूहळू सुरू करा. जे उडीद डाळ अवॉइड करा सुरुवातीचे 2-3 महिने ॲटलिस्ट जे खाऊ नये याच्यामध्ये उडीद डाळ सांगायची राहिली. तर मुगडाळीपासून सुरुवात करा आणि थोडे दिवस मुगडाळीचंच वरण किंवा जे काही कराल ते मुगडाळीचंच खा. व्हेजिटेरियन असाल तर फिश खाऊ शकता, चिकन सूप पिऊ शकता, एग्स पण खाऊ शकता. त्यानंतर दूध, दही, बदाम, अक्रोड, त्यानंतर जे आपण आपल्या चॅनलवरती रेसिपीज पण टाकल्या आहेत, डिंकाचे लाडू आणि सुंठवडा, याचासुद्धा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये जो विकनेस आहे, जी अशक्तपणा, जे काही कमतरता असते ती भरून निघेल. रेसिपी चेक करा, व्हिडिओज तुम्हाला चॅनलवर मिळतील किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन. नंतर नेक्स्ट आहे कॅल्शियम रिच फूड. कॅल्शियमची गरज असते शरीराला. जोपर्यंत तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करत असता तोपर्यंत तुम्हाला कॅल्शियमची गरज असते. डॉक्टरनेसुद्धा तुम्हाला ज्या कॅल्शियम सप्लिमेंट दिलेल्या आहेत त्याही घ्या आणि आहारातसुद्धा दूध आणि दुधापासून बनलेले इतर पदार्थांचा समावेश करा. पाणी भरपूर प्या. बरेच जण एक चूक करतात की पाणी कमी पितात, म्हणजे त्यांना असं वाटतं की पाणी जास्त पिल्यामुळे पोट फुगतं, तर असं काही नाही आहे. पाणी तुम्हाला जसं मी सांगितलं की ब्रेस्ट फीडिंग करायच्या आधी 1 ग्लास आणि ब्रेस्ट फीडिंग झाल्यानंतर 1 ग्लास असं प्यायचं आहे आणि घोट घोट प्या, एकदम प्यायचं नाही. त्यानंतर लिक्विड इनटेक वाढवा. जसं मी बाळंतपणानंतरचा आहारचा व्हिडिओ आहे तो चेक करा, ज्यामध्ये सांगितलं आहे की जे काही खाल थोडंसं लिक्विडिटी त्याचं प्रमाण असू द्या. लिक्विड जसं भाजी पोळी खाताय तर ती चुरून खा, म्हणजे जे नंतर बद्ध कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तो होणार नाही आणि जेणेकरून तुमच्या जे स्टिचेस आहेत त्यांनाही त्रास होणार नाही. त्यानंतर व्हिटॅमिन रिच फूड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6 रिच फूड खा. दूध, अद्रक, लसूण, पालक, रताळे यांचा तुमच्या आहारात समावेश करा. कारण 3 महिन्यानंतर तुम्ही व्हिटॅमिन सी रिच फूड म्हणजे जे सायट्रस फ्रुट्स आहेत ते खाऊ शकता. त्यानंतर फायबर रिच फूड खा, जेणेकरून कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. स्पेशली दलिया, दलियाची खीर तुम्ही खाऊ शकता आठवड्यातून 2-3 दिवस, कारण रोज रोज तेच खाऊन कंटाळ येतो. तो वेगवेगळ्या प्रकारच्या खीर तुम्ही खाऊ शकता, त्यामध्ये दलिया
नक्की खा. त्यानंतर आयर्न रिच फूड, डिलिव्हरीच्या वेळेस बराचसा रक्तस्त्राव झालेला असतो, सो त्यामुळे आयर्न रिच फूड खाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मेथी, अंजीर, पालक हे सगळं तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर तूपसुद्धा तुम्ही डिलिव्हरीनंतर साधारण 8 आठवड्यानंतर तुम्ही तूपसुद्धा तुमच्या आहारात घेऊ शकता. असं काहीच नाही आहे की तूप खायचं नाही वगैरे, तर तूप तुम्ही खाऊ शकता. फळांमध्ये तुम्ही सुरुवातीचे बाळाला खाण्यापिण्याच्या बाबतीत जर तुम्ही डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर तुम्हाला सांगतील की काही पाळायची गरज नाही. तर याच्यामध्ये ॲक्च्युली 2 गोष्टी आहेत. जर तुम्ही सुरुवातीपासून काही गोष्टी पाळल्या तर त्या तुम्ही 3-4 महिने पाळायलाच हव्यात. जर पहिल्याच दिवसापासून तुम्ही पहिल्या म्हणजे जेव्हा समजा सी सेक्शन झालं त्यानंतर घरी आल्यानंतर जे तुमचा आहार चालू होतो तेव्हाच तुम्ही काही गोष्टी पाळल्या नाही, सगळं खायला जरी चालू केलं तर मग त्यानंतर प्रॉब्लेम नाही. पण जर सर्व गोष्टी तुम्ही पाळताय तर मग मात्र तुम्हाला अचानक आहारात बदल करता येणार नाही, कारण बाळाला त्या गोष्टींची सवय झालेली असते. दुसरी गोष्ट, आपल्याकडे आहारामध्ये ज्या वेळा पाळल्या जातात की जेणेकरून बाळाला त्रास होणार नाही, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर सुरुवातीपासून अगदी टाईम टू टाईम जेवत असाल आणि अचानक चुकीच्या वेळेला खाल्लं तर मग त्याचा त्रास बाळाला होईल. एक तर सुरुवातीपासून वेळ पाळली तर ती पाळा 3-4 महिने, नाहीतर मग वेळच पाळू नका म्हणजे बाळाला त्रास होणार नाही. तर तुम्ही फ्रूट्समध्ये ॲपल खाऊ शकता. साधारणतः 6 महिने झाल्यानंतर बाकी इतर फळे हळूहळू जी आंबट नसतील ती हळूहळू तुमच्या आहारात समावेश त्याचा करू शकता. तर हे सर्व झालं सिझेरियननंतर तुम्ही काय खायला हवं आणि काय खाऊ नये याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.